हॅलो गाईज, फूड लवर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे ओली भेळ. आणि ओली भेळ बनवण्यासाठी मी रेडीमेड भेळ बाउलमध्ये घेतलेली आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे टोमॅटो टाकलेले आहेत, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि पापडी होती माझ्याकडे, ती पापडी मी क्रश करून टाकलेली आहे. त्यानंतर मी एक चमचा पुदिन्याची चटणी त्याच्यामध्ये घातलेली आहे आणि गोड चिंचेची जी चटणी असते किंवा चिंचेचं जे पाणी असतं ते घातलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि माझी ओली भेळ रेडी झालेली आहे आणि ती मी सर्व पण केलेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.